तीन दोन कलर बरोबर होता. महाराष्ट्रातले 6 विभाग केले, ज्यात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी आणि मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर अशा 6 विभाग ज्यावेळेस त्यांनी लिलावासाठी काढले त्यात मराठवाड्याचं छत्रपती संभाजीनगर ही टीम माझ्या सहकाऱ्यांना व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ही फ्रँचायझी मिळाली. आणि मला नक्कीच आज आनंद वाटतो आहे की मराठवाड्यातल्या मातीत आम्ही अनेक वर्ष क्रिकेट खेळलेलो आहे. मराठवाडा हा मागासलेला म्हटला जातो, पण मराठवाड्याने सुद्धा अनेक चांगले क्रिकेटपटू या महाराष्ट्राला देशाला दिलेले. आज छत्रपती संभाजी नगर म्हणजेच मराठवाडा याची टीम छत्रपती संभाजी किंग्स या नावानं या MPL मध्ये खेळणार आहे. या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील अतिशय चांगले खेळाडू या प्रत्येक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करणार आहे. या MPL च्या छत्रपती संभाजी किंग्समध्ये जवळजवळ 22 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे, त्यातले 11 खेळाडू हे मराठवाड्यातील आहेत. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील ही खेळाडू आहेत. आणि मला आनंद वाटतो की भलेही मराठवाड्याला आजपर्यंत रणजीचा दर्जा मिळाला नाही, पण आज या MPL च्या माध्यमातून मराठवाड्यातल्या या तरुण खेळाडूंना जे आजही काही ठिकाणी अंडर 19 आपल्या देशाकडून खेळले, रणजी खेळतात, अंडर 25 खेळतात, अशा चांगल्या खेळाडूंना MPL च्या माध्यमातून उद्या IPL खेळता यावं. मराठवाडा क्रिकेटच्या मैदानावरती कुठेही मागासलेला नसावा म्हणून या ठिकाणी आम्ही हे संभाजी छत्रपती संभाजी किंग्स ही फ्रँचायझी घेतली आहे. आणि भविष्यामध्ये या मराठवाड्यातल्या मातीतले चांगले क्रिकेटपटू येणाऱ्या काळात IPL खेळावं, देशात नाव करावं, देशाकडून खेळावं आणि जगात नाव करावं, हीच खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या मातीतल्या माझ्या क्रिकेटप्रेमीच्या बाबतीमध्ये आहे. म्हणूनच आज या ठिकाणी मला छत्रपती संभाजी किंग्सचं जे लोगो आहे त्याचं अनावरण या ठिकाणी करता आलं. मी आज छत्रपती संभाजी किंग्सच्या सर्व खेळाडूंना सुद्धा भेटलो, त्यांच्यात सुद्धा खेळण्याची या त्या खेळातून जिंकण्याची जिद्द मी पाहिली. मराठवाडा हा कायम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत लढत आला आहे. या MPL मध्ये सुद्धा छत्रपती संभाजी किंग मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतात. माझी मराठवाड्यातल्या सर्व क्रीडा रसिकांना मनापासून विनंती राहील की आपण सुद्धा यावं. हे सर्व MPL चे टूर्नामेंट या ठिकाणी पुण्याला गोविंदेच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवरती होणार आहेत. 15 तारखेपासून होणार आहेत. अतिशय चुरशीचे सामने या ठिकाणी होणार आहेत. वेगवेगळ्या 6 विभागाच्या या टीम आहेत, त्यामध्ये मराठवाडा ही छत्रपती संभाजी किंग नावानी टीम आहे. या टीमला मराठवाड्यातील माझ्या असंख्य तरुणाईंनी साथ घालावी, दाद द्यावी आणि या टूर्नामेंट पाहायला सुद्धा आपण या ठिकाणी यावं. या टूर्नामेंट पाहायला कुठल्याही स्टेडियमवर कसल्याही प्रकारचा दर, तिकीट किंवा असं काही नाही आहे, सगळ्यांसाठी मोफत आहे. पण एवढंच सांगतो की शेवटी ही मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करणारी छत्रपती संभाजी किंग्स आहे. छत्रपती संभाजी किंग्स नाव सुद्धा सुदैवानं मिळालं, कारण छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागाच्या राजधानीचं नाव या ठिकाणी करण्यात आलं, त्यामुळं छत्रपती संभाजी किंग्स आपण या मराठवाड्याचं नाव टीमचं केलेलं आहे. या खऱ्या अर्थानं आमच्या टीमची एक घोषवाक्य आहे की रन आणि मन जिंक.